नमस्कार पी एस एल एम प्रशिक्षणामध्ये तुम्हाला आ, रजिस्ट्रेशन केल्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला अभ्यासक्रम देण्यात आलेले आहेत वरील जर नावे पाहिलीत तर तुम्ही पाह इथं अभ्यासक्रम हे दिसत आहे तिथं तुम्हाला अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे आप आपण ब्रश घेऊया तर पहा इथं अभ्यासक्रम दिलेला आहे त्यावर आपण क्लिक करून पाहूयात तरी पायाभूत अभ्यासक्रम आले त्यावर क्लिक करा केल्यानंतर तुम्हाला आठ प्रकारचे कोर्स या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत मग आठ प्रकारचे कोर्स पूर्ण करीत असताना प्रथमता कोर्स एक शालेय नेतृत्व एक दृष्टिक्षेप त्यावर आपण क्लिक केलेला आहे इथं पेज ओपन झालेलं आपल्याला दिसत आहे हे पेज ओपन झाल्यानंतर इथं खालील बाजूला तुम्हाला, तुम्हाला स्टडी मटेरियल दिसत आहे त्यावर क्लिक करा त्यामध्ये सब पॉईंट आहेत ते सब पॉईंट पूर्ण वाचून झाल्यानंतर तुम्हाला स्टडी मटेरियलवर अशा प्रकारची टीक येईल अशी टीक आल्यानंतरच तुम्हाला हे एम सी क्यू सोडवता येतील तर मी पूर्ण वाचलेलं आहे स्टडी मटेरियल त्यामुळे माझा एम सी क्यू इथं आलेला आहे आपण एम सी क्यूवर क्लिक करूया तर पहा या ठिकाणी मी एम सी क्यू सोडून पाहिलेलं आहे हे सोडवत असताना आपल्याला पाच प्रकारचे अटेम्प्ट इथं अलाउड केलेले आहेत तर पहा इथं पाच प्रकारचे प्रयत्न अलाउड केलेले आहेत मी तीन प्र अॅटेम्प्ट इथं वापरलेला आहे तर तुम्हाला उत्तरं सांगण्यासाठी मी चौथं अटेम्प्ट या ठिकाणी वापरत आहे तर यासाठी मी पुन्हा चाचणी परीक्षा पुन्हा द्या यावर क्लिक केलेलं आहे केल्यानंतर आपली चाचणी परीक्षा ओपन होईल प्रश्न क्रमांक एक पहा एक अध्ययन संस्था आहे की जी एक पर्याय निवडा असं दिलेलं आहे तर याचं उत्तर आहे संस्थेच्या सदस्यांना अध्ययनासाठी सुलभकाचे काम करते आणि स्वतःही सातत्याने रूपांतरित होत असते तर यावर तुम्हाला असं क्लिक करायचं आहे तर तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ते उत्तर सिलेक्ट होईल प्रश्न क्रमांक दोन पहा या ठिकाणी देण्यात आलेला आहे उदयनमुख आणि प्रभावशाली नेते हे आहेत एक पर्याय निवडा असं सांगण्यात आलेलं आहे तर यातलं उत्तर पहा उदयनमुख आणि प्रभावशाली नेते कोणते आहेत तर ध्येय प्राप्तीसाठी लोकांना सोबत घेणारे आणि लोकांच्या मनात कायम राहणारे हा पर्याय आहे आपण यावर क्लिक करूया पुढे पहा प्रश्न क्रमांक तीन दृष्टीचे विकसन व्हिजन बिल्डिंग महत्वाचे आहे यासाठी एक पर्याय निवडा असं दिलेलं आहे तर याचं उत्तर आहे शाळेच्या रूपांतरणासाठी भविष्यातील दिशानिश्चितीसाठी तर आपण त्यावर क्लिक करूया त्यानंतर पुढील चौथा प्रश्न पहा काय दिलेला आहे बोल्स व डेव्हीन पोर्ट यांनी सुचवलेली ध्येयाची जोडणी करा नेतृत्वकर्ता होण्यासाठी शाळेच्या प्रमुखाला कशाची गरज असते या प्रत्येकाच्या पुढं चूज असं दिलेला आहे त्यावर आपण क्लिक करूया प्रथम नवोपक्रमासाठी आहे लक्ष तीन शाळेची देखभाल लक्ष एक अध्ययन संधी पुरवणे लक्ष दोन आणि गरजांची पूर्तता हे लक्ष दोन अशा प्रकारे दिलेलं आहे तर ही उत्तरं मी स्वतःच्या वाचनातून किंवा अनुभवातून दिलेली आहेत एखादं उ... उत्तर मी तीन प्रकारचे प्रयत्न करून इथं दिलेले आहेत तर पहा इथं प्रश्न क्रमांक पाचवा शाळेच्या एक शाळा प्रमुख म्हणून नेतृत्व करण्यासाठीच्या तीन प्रकारच्या कृती असू शकतात याचं उत्तर पहा सामर्थ्य अधिकार आणि प्रभाव हे उत्तर आहे त्यावर क्लिक करा तर अशा प्रकारे आपण पाच प्रश्न सोडवलेले आहेत त्यानंतर तुम्हाला फिनिश अटेम्प्ट यावर क्लिक करायचं आहे मी क्लिक करते पहा त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे येतं तेव्हा सर्व भरा आणि शेवट करा यावर क्लिक करा परत आलेला आहे कन्फर्मेशन सर्व भरा आणि शेवट करा बघूया आपण किती गुण पडतात तर पहा मला या ठिकाणी पंच्याहत्तर टक्केच गुण पडलेले आहेत कोणते प्रश्न चुकलेत किंवा बरोबर आहेत आपण ते पाहूयात तर पहा इथं पहिला प्रश्न माझा बरोबर आहे संस्थेच्या सदस्यांना अध्ययनासाठी सुलभकाचे काम करते रूपांतरित होते प्रश्न क्रमांक दोन पहा ध्येय प्राप्तीसाठी लोकांना सोबत घेणारे हे उत्तर चुकलेलं आहे इथं शून्य गुण पडलेले आहेत ओके चला आता पुढे पाहूया आपण इथं पहा शाळेच्या रूपांतरणासाठी भविष्यातील दिशानिशिती हे उत्तर बरोबर आहे त्याचबरोबर पुढं आहे पहा इथंसुद्धा गरजांची पूर्तता हे उत्तर चुकलेलं आहे परंतु आपल्याला इथं दीड गुण पडलेला आहे पुढं पहा तीन मार्क आ, करेक्ट तीन असल्यामुळं दीड पडलेलं आहे आणि शेवटचा प्रश्नाचं उत्तर आपलं बरोबर आहे दोनपैकी दोन पडलेत दोन म्हणजे पंच्याहत्तर टक्के गुण इथं मला देण्यात आलेले आहेत तर पहा पहिला कोर्स पूर्ण करण्यासाठी पंच्याहत्तर गुण आवश्यक आहेत जर पंचाहत्तर किंवा सत्तरपेक्षा गुण कमी पडले तर तुम्हाला तिथं टीक येणार नाही हे झाल्यानंतर इथं रिव्ह्यू बंद करा यावर क्लिक करा पहा रिव्ह्यू बंद करा तर तुम्हाला इथं टीक आलेली दिसणार आहे तर पहा मला तीन तिसऱ्या आणि चौथ्या अटेम्प्टलासुद्धा पंच्याहत्तर टक्केच गुण पडलेले आहेत शेवटचा अटेम्प्ट माझा आहे पण मला काही तो घ्यायचा नाही कारण अभ्यासक्रम आप आपण इथं जर चेक केलात तर मला टीक आलेली आहे एम सी क्यू म्हणजे पंच्याहत्तर टक्के गुण हे सफिशियंट आहेत मग अशाच पद्धतीने तुम्ही परत अभ्यासक्रममध्ये जा आ पायाभूत अभ्यासक्रम करा आणि स्वचा विकास कोर्स टू चालू करा ओके तर चला आपण पुढील व्हिडिओमध्ये कोर्स टूविषयी माहिती घेऊयात